या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीचे प्रवक्ते कीर्तिपालजी गायकवाड आजच्या या मंगलमय दिनी सर्व बौद्धजन भारतीयांना या ठिकाणी या दिनाचं महत्त्व आणि शुभेच्छा व्यक्त करतो. सर कमी उधर नमो बुद्धाय. युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 साली खऱ्या अर्थानं देहूरोड येथे धम्मभूमी निर्माण केली. ही भारतातली पहिली धम्मभूमी आहे, भारतातलं हे पहिलं बुद्धविहार आहे. आज धम्मभूमीचा ऐतिहासिक धम्मभूमीचा 66वा वर्धापन दिन बुद्धविहार कृती समितीच्या वतीने ज्येष्ठ उपासक संघ, धम्मभूमी महिला संघ, धम्मभूमी सुरक्षा समिती या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं, मेरे सपनों का भारत प्रबुद्ध भारत. डॉक्टर आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सर्व भारतीयांनी, विशेषतः बहुजन समाजांनी आणि त्यातल्या त्यात बौद्ध अनुयायांनी खऱ्या अर्थानं प्राणप्रिय नेत्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा आणि आपली मानसिकता प्रबुद्ध करावी, एवढाच संदेश महत्त्वाचा वाटतो. कारण बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ऐतिहासिक धम्मभूमीचं, इथं भव्य दिव्य विहार निर्माण करा, धम्मपीठाची निर्मिती करा. बौद्धांची ही दुसरी पंढरी आहे, रमाईच्या स्वप्नातील माता रमाईच्या स्वप्नातील ही खऱ्या अर्थानं पंढरी आहे. त्याचा विकास झाला पाहिजे आणि या विकासासाठी भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड बुद्धविहार कृती समितीचे अध्यक्ष आहेत आणि विकास प्रणेते आहेत, ते कार्यरत आहेत आणि बुद्धविहार कृती समितीचे सर्व पदाधिकारी महिला संघ त्यांच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी विशेषतः सांगायचं म्हणजे या 66वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर भीम आर्मीचे संस्थापक नेते, जे राष्ट्रीय नेते म्हणून काम करत आहेत, ते धम्मभूमीवर 2 तारखेला या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीवर उपस्थित राहणार आहेत आणि त्याचाही लाभ सर्वांना मिळणार आहे आणि त्यांचंही या ठिकाणी भाषण होणार आहे, मनोगत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर तमाम भारतीयांना, 130 कोटी भारतीयांना आणि तमाम बौद्ध जनांना आणि बहुजन जनांना मी ऐतिहासिक धम्मभूमीच्या 66व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक सदिच्छा देतो. जय भीम जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी काही महिला आहेत, या महिलांच्या प्रतिक्रिया आजच्या या मंगलमय दिनी आपण जाणून घेऊ. नमोबुद्धाय. आज धम्मभूमीवरती 66वा वर्धापन दिन आहे. ह्या 66व्या वर्धापन दिनाच्या धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी कृती समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी महिला संघ, धम्मभूमी ज्येष्ठ उपासक संघ ह्यांच्या वतीने मी सर्वांच्या मंगलकामना देते आणि इथेच थांबते.